न्यूरोलॉजीच्या माध्यमातून स्थैर्य, संपन्नता, समृद्धी आपण कशा पद्धतीने आणू शकतो या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत कर्मा न्यूमरोलॉजीच्या मानसी काळे. नमस्कार. गेले 3 एपिसोड्स आपण न्यूमरोलॉजी या विषयावर बोलतो आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणात याचा लोकांना फायदा होतो आहे. लोक आपल्याला, प्रेक्षक आम्हाला फोन करत आहेत. मला सांगा, समृद्धी ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये, एकही माणूस कदाचित असा नसेल की त्याला स्थैर्य नको आहे, त्याला समृद्धी नको आहे, न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत कसं पोहोचू शकतो? आपल्या टॅगलाईनच आहे कर्मा न्यूमरोलॉजीची, समृद्धीचं यशदायी गणित म्हणजे कर्मा न्यूमरोलॉजी. बघा, प्रत्येक माणसाला एक ऍस्पेक्ट आहे, काय पाहिजे त्यांना, घर, गाडी आणि बायको, हे त्यांचे परमानंट रिलेशनशिपमध्ये येतात, हे बदलू शकत नाही. काही हे धरू शकलं तर बदलत राहतात, पण ते परमानंट रिलेशनशिपमध्ये म्हणजे कसे, त्याच्याबरोबर त्याची अटॅचमेंट असते, गाडीबरोबर, घराबरोबर, बायको किंवा नवरा. तर ते तुमच्या नंबरवरती जर का गेले, व्यवस्थित नंबरला जर का ते मॅच झाले, तर ऑटोमॅटिकली त्याच्या व्हायब्रेशन, त्याच्यामुळे येणारा होणार न होणारा त्रास. आता समजा तुम्ही 1 नंबरच्या आहात, तुम्ही 8 नंबरची गाडी घेतली, तर त्या गाडीचा सारखाच त्रास देते, सर्व्हिसिंग करायला लागते, कुठेतरी जाऊन ठोकली जाते. तर हे नंबर्स त्याच्यावरती काम करतात. तुम्ही व्यवस्थित ज्या घरात राहता, त्या घराची आयडेंटिटी हा नंबर असतो, त्यामुळे तो नंबर, चांगल्या नंबरचं घर, आजकाल लोक घरचा नंबर बघून घेतात की तो नंबर, कारण त्या त्या नंबरचा इम्पॅक्ट त्या घरावर पडणार. घर खरेदी करताना नंबर्सचा कशा पद्धतीने विचार केला गेला पाहिजे? पहिली मेन गोष्ट मी म्हणेन की अंक कुंडलीत आम्ही जो गोल्डन प्लेअर म्हणतो, त्याच्यामध्ये 2, 5, 8 हे नंबर जर का तुमच्यामध्ये असतील, तर तुम्हाला घर घ्यायला काहीही दिक्कत पडत नाही. घर 2, 5, 8 हा नंबर जमीनच्या रिलेटेड, पृथ्वी तत्वाच्या रिलेटेड आम्ही मानला जातो. त्याच्यामध्ये तुमचा 2, 5, 8 असेल तर तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा घर इमिजिएट होतं. काही लोक घर घर करत जातात, लास्ट मोमेंटपर्यंत त्यांचं घर होत नाही. तर 2, 5, 8 नसेल तर वाटण्या होत असतील तरी तुम्हाला काही मिळणार नाही, लक्षात घ्या. तर त्याचा वापर करणे की त्या, जर का ते नंबर पृथ्वी तत्वाचे आहेत, त्याच्यामुळे तुमचं घर रिफ्लेक्ट होतं, तर ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या मजल्यावरती घर घेताय, आजकाल बघा बिल्डर त्या मजल्याचा नंबर ऍड करून तुम्हाला फ्लॅट नंबर देतो, तर तो कुठल्या मजल्यावर तुम्ही घर घेताय, त्या कुठल्या नंबरचं घर आहे आणि तुमची जन्मतारीख काय आहे आणि तुम्हाला ते फॉर आहे का, हे बघणं महत्वाचं आहे. तुम्ही 2, 5, 8 पिलर नंबर बोलला, त्याप्रमाणे 4, 5, 6 देखील आहे, त्याविषयी सांगा. तुम्हाला भरपूर माहिती दिसते न्यूमरोलॉजी. 4, 5, 6 हा गोल्डन पिलर म्हणला जातो. आमिर खान, संजय लीला बन्सली, अंजलीला जोली, असे जे महत्वाचे जे लोक आहेत, की अनिल अंबानी, या सगळ्यांच्या वर्ल्ड डेटमध्ये 4, 5, 6 आहे. 4 नंबर राहूचा नंबर, 5 नंबर बुधाचा नंबर आणि 6 नंबर शुक्राचा नंबर. 4, 5, 6 हे नंबर असतील तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतील. 1000 पत्रिका बघितल्यानंतर एका माणसाकडे हा योग येतो 4, 5, 6 हे आमच्या न्यूमरोलॉजिकली आम्ही रिसर्च करून सर्च केलं आहे. 4, 5, 6 ज्याच्याकडे आहे त्याला खरंच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, गोल्डन स्पून इनबॉर्न असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की काही डेट ऑफ बर्थडेट ज्या असतात, ह्या ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, सी कॅटेगरी, त्यामध्ये येत असतात, त्याविषयी सांग. प्रत्येक बर्थडेटला एक दर्जा असतो, प्रत्येक बर्थडेटला एक क्वालिटीज असतात. काही लोक असेही असतात ज्यांनी 1000 ची नोट 6-6 महिने बघत नाही, आणि काही लोक गेली वर्षभर नाही बघितली 1000 ची नोट. आलीच नाही ना 1000 ची नोट. आपण म्हणू 2000 ची आता, तर 2000 काही लोक असे असतात की ज्यांचे स्वतःचे पैसे नसतात, पण ते म्हणजे बँकेचे कॅशियर म्हणा किंवा काही जे कलेक्ट करतात पैसे रोज, त्यांचे नसतात पण हातात रोज असतात. तर ह्या पैसा असणं किंवा नसणं किंवा काही ऑपॉर्च्युनिटी येणं किंवा काही कार्मिक, आपण ह्याच्यामध्ये कार्मिक नंबर, सोलार नंबर, पिनॅकल नंबर, चॅलेंज नंबर, असे भरपूर नंबर ओळखले जातात ह्या बर्थडेटवरनं. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की कार्मिक काय आहे. तुमचे पिनॅकल म्हणजे मनोरे, तर तुमचा मनोरा कुठला आहे, कुठल्या वर्षी तुम्ही काय करू शकता, कुठल्या वर्षी तुम्हाला कुठले चॅलेंज स्वीकारायचे आहेत, हे सगळं नंबरच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही प्रकारे जाणवता येतं की आता हे चॅलेंज आत्ता आलंय तर पुढचं चॅलेंज कधी. तर या सगळ्या नंबरचा उपयोग करून त्या तुम्ही करू शकता. साधारणपणे कुठल्या डेट ऑफ बर्थ ज्या असतात ह्या त्या रेंजमध्ये येतात, ह्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्याला रिलेट होतील लोक. 4, 5, 6 आणि 2, 5, 8 हे जे पिलर आहे ते खूप महत्वाचे पिलर मानले जातात. ते तुमच्या बजेटमध्ये असतील तर काही प्रश्न नाही. ते जे मी काल योग म्हणत होते तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये, तर तुमच्यामध्ये 4, 9 आणि 2 हा जर का योग असेल तर तुम्ही
आपण म्हणतो ना एखादा मुलगा एक पाठी आहे तर 4, 9, 2 हे जर का नंबर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही एक पाठी असता, तुमची स्मरणशक्ती खूप जबरदस्त असते, तुम्हाला कुठेही नेऊन सोडा तुम्हाला ते झाड आठवेल, ते हे आठवेल, कधीच पण काही पण आठवू शकतं. तर ह्या मेमरीजला हे लोक काम करतात की बाबा हे तुमच्यामध्ये नंबर आहेत तर यू आर व्हेरी स्ट्रॉंग. काही नंबर डबल येतात, काही टिबल येतात, काही चौबल येतात. तर जेव्हा डबल टिबल येतात तेव्हा तो इम्पॅक्ट तुमच्यावरती पडतो त्या नंबरचा. जेव्हा एक्सेसला कुठली पण गोष्ट जाते तेव्हा ती हार्मफुल असते. तुम्हाला 2 चपात्या खायच्या आणि मी 4 तुम्हाला रोज उठून म्हणलं नाही 4च खायच्या तर ऑटोमॅटिकली ते हार्मफुल होईल, अपचन होईल, काही होईल. त्यामुळे कुठलाही नंबर एक्सेस पण नको, कमी पण नको, तो त्या प्रमाणात पाहिजे बर्थ डेटच्या हिशोबाने. तर तशा काही बर्थ डेट आल्या 4, 5, 6, 2, 5, 8 गोल्डन पिलर असलेला तर त्या खूप महत्वाच्या. तेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीप शक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा. उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप माणसाच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इच्छा आकांक्षा असतात आणि एक मॅडमने एक हे विशबुक तयार केलेलं आहे, कर्म न्यूमरॉलॉजीचं हे विशबुक आहे. मला सांगा काय आहे हे विशबुक. विश खूप महत्वाचे आहेत कारण तुम्हाला गोल सेट करायला त्या विश कामाशी येतील. कारण विशच नसतील तर तुम्ही कुठला गोल सेट करणार. तर विश एक लिहा, इथे इथे नाही पुढल्या तर इथे लिहा असं आपण त्यांना सांगतो. म्हणजे काय होतं, तुम्हाला एक क्रमवारी मिळते, मला हे करायचंय, मला हे करायचंय, मला हे करायचंय. बघा ह्याला प्रॅक्टिकलची खूप जोड पाहिजे आणि आधुनिक तत्वज्ञानाची पण जोड पाहिजे. तुमच्याकडे विश लिस्ट तयार असेल, तुमचा गोल सेट असेल, एम सेट असेल, तर कुठं जायचं हे माहितीये, भरकटणार नाही. काय काय करायचं हे माहितीये, नुसतं मला करायचंय. पण कोणतीही गोष्ट पेपरवर आल्याशिवाय सक्सेस होत नाही. जेव्हा आपला गोल ठरतो तेव्हा आपण आपल्यासाठी काम करतो, जेव्हा आपला गोल ठरत नाही तेव्हा आपण लोकांसाठी काम करतो. पण त्याच्याबरोबर हा धूप लावायला देतो. उगाच मॅडम म्हणतात म्हणून लिहायचं याला अर्थ नाहीये. तर माझं म्हणणं कुठलीही गोष्ट व्हायला पाहिजे ती कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे. तर धूप हा काय होईल, फ्रेग्रन्स करायला तयार करेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवेल आणि तुम्हाला सही करता येईल. न्यूमरोलॉजीचे तुम्ही क्लासेस सुद्धा घेता, त्याविषयी अधिक सांगा. न्यूमरोलॉजीचे आपण 2 दिवसाचे क्लासेस घेतो. याच्यामध्ये आपण पूर्ण न्यूमरोलॉजी शिकवतो. 10 ते 6 स्वतः मी शिकवते. याच्यामध्ये जेवण, चहा, नाश्ता, स्टडी मटेरियल आपण देतो. माझं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस दुसऱ्याकडे जायची काय गरज आहे, तुम्ही शिका. नॉलेज कधी वाया जात नाही, नॉलेज हे स्वतःसाठी आहे. आणि एक जण शिकला की अख्खं घर शिकलं. कारण तुम्हाला तुमच्या समोरच्यांचे नंबर बघता येतील, तुम्हाला स्वतःला ठरवता येईल की मला काय करायचंय आणि समोरचा माणूस ओळखता येईल. मी म्हणेन भविष्य ह्या पुढच्या गोष्टी आहेत. ते काही एवढं तुम्हाला ते रिलेट करणं, आजकाल बघा कुठली गोष्ट विनाकारण होत नाही आणि उद्याचं कुणाला माहिती नाही. भविष्य वगैरे या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण दिस इज द लॉजिक, दिस इज द प्रूफ अंडा की गुण दोष काय आहे. तर गुण दोष एकदा तुम्हाला कळले, ऑटोमॅटिकली तुमचं नेचर बदललं, वागायची स्टाईल बदलली, नवऱ्या बायकोतली भांडणं कमी होतील की माझा नवरा असा आहे तर मी अशी वागते कारण मला नंबर नाही कळलंय बाबा हे हे आहे, माझी बायको अशी आहे किंवा माझा पार्टनर असा आहे, माझ्या घरातली आई वडील असे आहेत. तर ह्या गोष्टी जर का कळल्या तर काय हरकत आहे. तर मग मॅडमच्या या सगळ्या विवेचनानंतर आपल्या डोक्यामध्ये एक प्रश्न निश्चितपणे असेल, मेरा नंबर कब आएगा. आपका नंबर भी जरूर आ सकता है. त्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधा कर्मा न्यूमरोलॉजी 9422539221 आणि 9595166712. मी नंबर पुन्हा एकदा रिपीट करतोय, 9422539221 आणि 9595166712. मॅडम आपण आमच्याशी बोललात न्यूमरोलॉजीच्या विषयी, आपण एवढी सखोल माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. तर मंडळी आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान दादोजी कोंडदेव स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. बॅरॉनचा गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली निमित्त धडाकेबाज सेल. अहो,
सेल कसला? महासेल। महासेल हो, 50% महासेल। इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज। बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदे समोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 9619685353। मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ। फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। दीपावलीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना बाजारामध्ये विविध प्रकारचे आकाशकंदील सगळ्यांचंच लक्ष वेधून घेऊ लागले आहेत। ठाणे शहरामध्ये हेरंब आर्ट्स हे नाव ठाणेकर नागरिकांसाठी आता नवीन नाही। हेरंब आर्ट्सची गणपतीची मखर आणि आकाशकंदील यांनी ठाणेकरांची दिवाळी आणि गणपती सजत असतो। यंदा देखील हेरंब आर्ट्सच्या माध्यमातून अत्यंत वैविध्यपूर्ण अशा प्रकारचे आकाशकंदील बाजारात आले आहेत। या आकाशकंदिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील असल्याचं हेरंब आर्ट्सचे श्री कैलाश देसले यांनी सांगितलं आहे। अगदी 20 रुपयांपासून ते 2500 रुपयापर्यंतचे कंदील या ठिकाणी उपलब्ध आहेत। विविध आकारांमध्ये, विविध प्रकारांमध्ये आणि वैशिष्ट्यपूर्ण तरीही इको फ्रेंडली अशा प्रकारचे हे सगळे कंदील असल्याने ठाणेकर नागरिकांना दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या कंदिलांना पहिली पसंती देत असल्याचं श्री कैलाश देसले यांनी सांगितलं आहे। गजानन महाराजांच्या मठासमोर ICICI बँकेच्या बाजूला सध्या कैलाश देसले यांचा हा आकाशकंदिलांचा प्रकाश खजिना आहे। नागरिकांनी, ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी निश्चितपणे भेट द्यायला हवी। दरवर्षाप्रमाणे हेरंब आर्ट्सने इको फ्रेंडली कंदील दिवाळीसाठी आणलेले आहेत। त्याच्यामध्ये बांबूच्या चट्यांपासून बनवलेले कंदील आहेत, बांबूच्या स्टिकपासून बनवलेले कंदील आहेत, पेपर, कार्डबोर्ड, पुठ्ठा आणि जूट ह्या सगळ्या इको फ्रेंडली वस्तूंपासून कंदील बनवलेले आहे। आमच्याकडे व्हरायटी म्हटलं तर पारंपरिक सगळ्यात जास्त असतो। त्याच्यामध्ये आता बांबूमध्ये शंख आणला आहे, पॅराशूट आणला आहे, काईट आणले, पतंग, झुमर आणलेले आहेत, वेगळ्यावेगळ्या टाईपचे बॉल आणले आहेत पेपरचे, खास करून जेणेकरून कचरा होणार नाही। आमच्याकडे 20 रुपयापासून तर सार्वजनिक कंदील जो आहे तो 2500 रुपयापर्यंत आहे। सगळ्यात मोठा कंदील जो 5 फुटाचा कंदील आहे तो 2500 रुपयात आमच्याकडे सेलिंगला आहे।